पंढरीत बिअरपासून अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक बलात्कार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची दिली धमकी. पोलिसांनी 5 आरोपींना केले अटक. पंढरपूर शहरातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांनी बिअर पाजून सामूहिक बलात्कार केला. बलात्काराच्या या घटनेमुळे पंढरपूर शहर हादरले आहे. याबाबत पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सर्व 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. सदर घटना ऑक्टोबर 2018 घडली. तेव्हापासून 15 ऑक्टोबर 2019 दुपारपर्यंत या नराधमाने पीडितेला वारंवार बोलून अत्याचार केला. बलात्कारादरम्यान 5 आरोपींपैकी पीडित तरुणी ही एकाची मैत्रीण होती. त्याने तिला अंबाबाई पटांगण येथील सुलभ शौचालयाजवळ बोलवलं. त्यानंतर 5 आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडले तर दुसऱ्याने तिला बिअर हे मद्य पाजले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात 5 मुलांनी सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी दिली. बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशाची मागणी देखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारले असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. दरम्यान पीडितेच्या वडिलांकडे नराधमांनी 2 लाख रुपयाची मागणी केल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीच्या घरच्यांकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी मनोज माने, साहिल सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप पोडी, आरिफ शेख व माऊली तुकाराम अंकुशराव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भांडवी कलम 376, 363, 384 असे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली. या सगळ्या प्रकारामुळे पंढरीतील तरुणाई मध्ये एकच खळबळ उडाली आहे तर संपूर्ण नागरिकांमध्ये आणि तरुणीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे हे करत आहेत. दिनेश खंडेलवार, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पंढरपूर. पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन पीडित मुलीला ऑक्टोबर 2018 अंबाबाई पटांगण येथे नेऊन तिच्यावर जबरदस्ती बिअर पाजून त्या बिअर पाजताना ते चित्रीकरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला होता आणि या चित्रीकरणाच्या आधारे वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. तसेच सदर व्हिडिओचा गैरवापर करून तिच्या वडिलांना याबाबत खंडणीची मागणीसुद्धा करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1320, 376, 363, 384 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले. यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 5 आरोपी अटक आहेत. मनोज माने, साहिल सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख आणि माऊली तुकाराम अंकुशराव हे 5 आरोपी अटक करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भस्मे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.